सुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमहं। चैतन्याने भरलेला सूर्योदय आणि शांततेने ओथंबलेला सूर्यास्त दोन्हीही सुंदर असतात। अशांततेने आणि कृतार्थतेने भरलेला सूर्यास्त आपण आपल्या भाऊंच्या रूपाने बघितला, माननीय वाना अभ्यंकर सर। मला असं वाटतं याच प्रकारचं कृतार्थ, आनंदी, समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगलेत। खूप दुःख असं नाही वाटतं की आपल्यात समोर असणारं माणूस गेलं, पण त्याहून अधिक आनंद आणि समाधान असं आहे की अशा एका महान व्यक्तीबरोबर आपण होतो, आपण त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांचा सहवास अनुभवला। एक आदर्श जीवन, एक परिपूर्ण जीवन भाऊ जगलेत। जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं। शून्यातून विश्व निर्माण करणारा एक हाडाचा शिक्षक, आणि फक्त शिक्षकच नाही, संशोधक, प्रशिक्षक। ज्ञानप्रबोधिनी, ज्ञानप्रबोधिनीसोबतच गुरुकुल, क्रीडाकुल या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणणारा एक ध्येयवेळा शिक्षक। भारतीय संस्कृतीवर आधारित जे शिक्षण आहे त्याचा अभ्यास केला, संशोधन केलं, त्याचं जतन केलं, संवर्धन केलं, हे सगळ्यात मोठं योगदान भाऊंनी शिक्षण क्षेत्राला दिलं। दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार त्यांनी स्वीकारला आणि त्यावेळेस म्हटले, यजुर्वेंद्र, तुम्ही ग्रामीण आदिवासी शिक्षकांसाठी आणि दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यांसाठी जे काम करतायत त्यासाठी आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत। मला त्यांचं प्रेम लाभलं, मार्गदर्शन लाभलं। माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक होते। ते वर्गात बसून नाही शिकवायचे आम्हाला, तर त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या कृतीतून आम्ही शिकत आलो। आज भाऊ आपल्यात नसतील शरीराने, पण त्यांच्या विचारांनी, त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थांमधून आज ते आपल्यासोबत आहे। त्यांनी तयार केलेले देवडेकर सरांसारखे, आदित्यसारखे, श्रीकृष्णदादांसारखे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत। त्यांचे कार्य पुढे नेणं हेच खरं तर आदरांजली आहे, आणि ते आपण नक्कीच करू, कारण ते सगळं आपल्यात भाऊंनी रुजवलं आहे। भाऊ, आपल्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा। तो तर अतिव सुंदर असणार आहे, कारण तुम्ही इथे जगलात याच पद्धतीने। सगळ्या परिवाराच्या आपण सोबत असू, कारण ते एकत्रितरित्या हे सगळं करण्याची आणि पुढे जाण्याची दीक्षा आणि प्रेरणा भाऊंनी आपल्याला दिली आहे। ओम शांत।